नमस्कार मित्रांनो, मी तेजस गावकर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड या गावची श्रीदेव घोडेमुख जत्रा. तर आता तिकडे आपण जाणार. जत्रा सुरू झाल्या असून सध्या कोकणी माणूस जत्रा करण्यात व्यस्त आहे. कोकणात सर्वात जास्त चर्चेत असलेली जत्रा ही म्हणजे कोंब्यांची जत्रा. ही जत्रा सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्या तालुक्यातील मातोंड या गावी भरते. या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या देवाच्या चाळ्यांना प्रसाद म्हणून कोंबडा आणि नारळ दिला जातो. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असे हे जागृत देवस्थान आहे. कोकणाच्या भूमीत आपल्याला विविध रूपात देव आढळून येतात. शिवाचं एक रूप म्हणजे मार्तंड खंडोबा. कोकणात आपल्याला या मार्तंड देवाची मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी एक मातोंड पेंडूरमधील श्रीदेव घोडेमुख देवस्थान. भक्तांच्या हाकेला धावणारे मार्तंड देवाचे हे वस्तीस्थान. घोडेमुखाच्या जत्रोस हा कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखले जाते. या जत्रेचा सोहळा डोळे भरून पाहण्यासारखा असतो. हे मंदिर डोंगरात एका टोकावर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारापासून 700 ते 800 मीटर अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे. भाविक मोठ्या प्रमाणात हा डोंगर चढून या देवाचं दर्शन घेतात. इतर जत्रेप्रमाणे इथे आपल्याला खाजं, मिठाई, नारळ, खेळण्याची दुकाने पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवाची ख्याती सर्व दूर पसरली असून या देवाला शरीराच्या कोणत्याही अवयवाचं रूप नसताना देखील या देवाचा नवस बोलला जातो. आपल्याला काही दुखणं असेल तर त्या अवयवाचे मातीची प्रतिकृती तयार करून घोडेमुख देवाला वाहिली जाते आणि नवस बोलला जातो. त्यानंतर आपण दुखणं बरं झालं की ते नवस फेडायचे. या जत्रोस मुंबई, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक या ठिकाणावरून भाविक मोठ्या उत्साहाने येतात. जत्रेच्या दिवशी सर्व गावकर मंडळी सातेरी मंदिरातून देवस्वारी घेऊन घोडेमुख मंदिराकडे जातात. सुमारे 10 किलोमीटर पायपीट केल्यानंतर हा जत्रोला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. डोंगर चढून मंदिरात गेल्यानंतर सालावाप्रमाणे होणाऱ्या विधी गावकऱ्यांकडून पूर्ण केल्या जातात. गावकरी आणि इतर मानकऱ्यांना कोंब्यांचा मान येथील चाळ्यांना दिला जातो. त्यानंतर भाविकांनी आणलेल्या सुमारे 10 ते 15 हजार कोंब्यांचा बळी या चाळ्यांना दिला जातो. म्हणून ही जत्रा कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते. मातोंड आणि पेंडूर गावचा इतिहास या देवाला मोठा महत्त्व आहे. सावली आहे. तो काइंडनेस दे मात्र आपला.
बापरे अरे नाही मी इकडं ए दक्ष नाही रे अरे इकडनं चाललं धुळा सरक आला ना हॅन्ड ब्रेक नाही लागत हे देवस्थान फार पुरातन असून जवळजवळ ह्या पंचक्रोशीतील 30 ते 35 गावातील माणसं या देवस्थानला भजतात. त्याचप्रमाणे हे देवस्थान हे शुद्ध शाकाहारी असून शंकराचं अधिष्ठान आहे. सर्वप्रथम या ठिकाणी घोडा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर जो आज घोडेमुखाचा चाळा आहे त्या चाळेला गावाच्या वतीने पहिल्याप्रथम कोंबा दिला जातो रीतीमर्यादेप्रमाणे सर्व गावकर मंडळी रयत बिलगी. आणि तो कोंबा दिल्याच्या नंतर प्रत्येक घरातील जी आपली मुली असतात मग आपण त्याला चेडवाचा कोंबा म्हणतो. मग असे कोंबे जवळजवळ आजच्या दिवसाला 60 ते 65 हजार कोंबे इथे कापले जातात. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर आपण आज
आता 5-5:30 दरम्यान हा कार्यक्रम होईल कुंभा कापण्याचा. तो झाल्याच्या नंतर जर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे तर बघितलात तर कोंब्याचं एक पीससुद्धा दिसणार नाही इथे, आणि हे एक वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे ह्या देवस्थानच्या संदर्भामध्ये ज्यावेळी एखाद्या माणसाला कानाचा आजार असेल, नाकाचा असेल, हाताचा असेल, पायाचा असेल, तर त्याला त्या त्याप्रमाणे इथे नवस बोलला जातो की समजा कान जर माझे चांगले झाले तुझा दिवस येण्यापूर्वी तर मी तुला मातीचे कान देईन, आणि ते आज कान तिथे वर तिथे मानवले जातात. आणि हे एक जागृत देवस्थान आहे. श्रीदेवी सातेरी परिवार देवस्थानचा हा महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळी तिथून सातेरी देवीला सांगणं वगैरे करून सातेरी देवीचा कौल घेऊन संपूर्ण गावकर मंडळी मानपानाप्रमाणे जे काय असतील त्याप्रमाणे इथे वाजत गाजत येऊन हा कार्यक्रम केला जातो. आणि थोड्याच वेळात आता 5:30 दरम्यान या कार्यक्रमाची सांगता होईल. एक प्राचीन असं आणि नवसाला पावणारं या जिल्ह्यातील एक देवस्थान आहे, आणि ह्या देवस्थानची महती फार मोठ्या प्रमाणे प्रत्येकाला अनुभवायला येते. आणि चांगल्या प्रतीचा हा कार्यक्रम एकमेकाच्या विचाराने शांततेमध्ये हा दरवर्षी कार्यक्रम होतो, त्याप्रमाणे आतासुद्धा जवळजवळ हा कार्यक्रम शांततेतच झालेला आहे, आणि त्यामुळे देवाची फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रचिती आहे. गाडी लय लांब लावणार.
एनी प्रॉब्लेम? Thank you.